कांग्रेस विधायक सुनील केदार की विधायकी रद्द कर दी गई है, जिसके चलते विजय वडेट्टीवार ने सरकार पर लोकतंत्र का गला घोटने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि सरकार ने विपक्ष को खत्म करने का बेड़ा उठाया है। उन्हें दोषी ठहराकर खत्म करना और ऐसे कानून पारित कर लोकतंत्र का गला घोटने का काम किया जा रहा है। विरोधकांना संपवण्याचा हा वेळाच उचलला आहे। 141 खासदारांचं निलंबन करणं, घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवणं आणि सरकारविरुद्ध बोलायसाठी बंदी आणणं, त्याला देशद्रोही ठरवणं, अशा प्रकारचे मत कायदे करून या देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालं आहे। त्याचप्रमाणे विरोधकांनाही संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे। ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली, स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी 24 तासात रद्द केली नाही, बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही, सुनील केदारांच्या संदर्भात होते, यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं, सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या, जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला, ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही, त्याचा बदला त्यांनी घेतला, बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली। आणि हे दिसतं आहे विरोधकांना संपवण्याचं जे षडयंत्र जेवढे सुरू आहे ते लोकशाही संपवण्यासाठी त्याच्या त्या दिशेने त्यांचं पाऊल पडते आहे।